मी मनुजा संजीव रत्नपारखी वयवर्ष एकोणपन्नास नासिक चातुर्मासावर अभिभाषण करते आहे बहुतेक सर्व धर्मात चातुर्मास ही संकल्पना आहे कदाचित चातुर्मासाचे रूप विविध असेल पण चातुर्मास ही संकल्पना अप्रतिम आहे जगण्याच्या व्यवस्थापनाचे चिंतनशील नियोजन म्हणजे चातुर्मास वर्षभर जगण्यातले भरकटले पण काहीसे सत्कारणी लागण्याचा काळ म्हणजे चातुर्मास व्यवहारातल्या जगण्यातून मानवी मनाची वाढ होत नाही उलट माणूस हा व्यवहारातल्या आवर्तात फिरत राहतो तो त्यात इतका गुरफटतो की तोही फक्त व्यवहार होतो आणि मग हे पाहून समर्थ रामदास म्हणतात केला केला व्यर्थ संसार केला गेला गेला बापुडा व्यर्थ गेला व्यवहार अळवावरच्या पाण्यागत क्षणिक असतो तो त्याला कवटाळून संपतो या जीवनात केवळ व्यवहारच राहू नये किमान जगण्याला मननाची किनार लाभावी यासाठी जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात या काळात मनन करायचे जे काय चिंतन होईल ते सद्गुरूंकडून तपासून घ्यायचे शक्यतो या काळात तरी उक्ती आणि कृती यांचा मेळ घालायचा शैवांचा चातुर्मास चैत्र ते आषाढ असा असतो वैष्णवांचा चातुर्मास आषाढ ते कार्तिक का असा असतो त्यात संन्याशांचा चातुर्मास कार्तिक ते फाल्गुन असा असतो यात बरेच प्रकार आहेत संसारी जनांचा चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा असतो हा काळ सृजनाचा आहे पावसाने मातीच्या घरात मुक्काम केला आहे जिकडे तिकडे हिरवाई आहे अशा अवस्थेत चिंतनाला सृजनाच्या गुहा लाभतात मननाला विहार मिळतात निजबोधाला घडी असतात चातुर्मासारंभ ज्या आषाढी एकादशी पासून होतो तिला देवशयनी एकादशी म्हणतात देव क्षीरसागरात शयन करतात शयन म्हणजे झोपणे नव्हे म्हणजे समुद्र खोलीत भक्तांसह देव चिंतन करतात आठ महिने देव सारखे स्वदेश दौऱ्यावर किंवा परदेश दौऱ्यावर असतात चार महिने देवही ब्रह्मचिंतन करतात क्षीरसागर म्हणजे देहसागर आपल्या जगण्याचा ज्ञानात्मक अर्थ लावण्यासाठी चिंतन करतात सगळेच ज्ञान आत्मिक समाधान देत नाही पोटार्थी ज्ञान वासना वाढवते अहंकारी ज्ञान माणसाला खलास करते वासनात्मक ज्ञान विकारांना जाळ्यात अडकवते स्वात्मज्ञान हे खरे ज्ञान आहे मी मला शोधायचे मीशी निधडेपणाने संवाद साधायचा मी अंतर बाह्य स्वच्छ करायचा हे सोपे नाही विश्वामित्रांसारखे आणि दुर्वासांसारखे तपस्वी यात अटकले कारण मी वर अंधप्रेम मी म्हणेल ते सदैव बरोबरच अशी भावना सगळ्यांची असते हा मी अनेक अंध बाबींनी वेडतो त्यामुळे त्याच्यातला सच्चा अस्सल मी त्याला सापडत नाही शेवटी तो त्याचा घात करून घेतो हा मानवजातीचा आजपर्यंतचा इतिहास आहे या आपाई सख्खी घराणी बरबाद झाली आहेत मी तर संपेन पण तुलाही संपेन हे आजचे तत्वज्ञान आहे त्यामुळे काहीही रोज घडते सघडायला बातम्या मिळतात अशा गदारोळात काही वेळ चिंतनासाठी काढणे आवश्यक आहे यातून चातुर्मास आला चातुर्मासाच्या काळात काही व्रत करतात किंवा काही नियम करतात व्रत किंवा नियम किंवा नेम कशासाठी मनाला चांगले वळण लागावे यासाठी आयुष्याला व्यवस्थितपणाचे आनंद अंगण प्राप्त व्हावे यासाठी काहींच्या बाबतीत हा सधेतू बाजूला राहतो निव्रत ताठर होत जाते याला शिवू नका त्याला हात लावू नका या आज्ञांचा काज घरात सुरू होतो पूर्वी घरे प्रशस्त होती त्यामुळे व्रताला ऐसपैस खोली मिळायची आता एका खोलीत दोघांचे संसार असतात तिथे काय करणार यासाठी बाह्य अवडंबर न माजविता अंतःशुचिता पाळावी याचा अर्थ बाह्य शुचिता गैर नाही पण बाह्य शुचितेत सगळा वेळ जातो किंबहुना बाह्यशुचिता पाळण्यात वयही जाते आत्मसमाधान होत नाही आपल्या व्रताचा कुणालाही त्रास व्हायला नको आपल्या व्रताचा डिंडीम नको नाहीतर व्रत अहंकार बनते आपल्या व्रतातून आपले तेज दिसले पाहिजे व्रताची जाहिरातही नको त्यामुळे व्रतात दिखाऊपणा येतो कालांतराने व्रत हे आपल्या जगण्याचे ब्रीद व्हावे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने असे असावे भगवान गोपालकृष्णांनी पांडवांना अभय देण्याचे व्रत घेतले प्रभू श्रीरामांनी मारुतीरायांशी आजन्मशुद्ध मैत्रीचे व्रत घेतले भगवान महादेवांनी रक्षणाचे कायम व्रत घेतले भगवान दत्तात्रयांनी ज्ञानदानाचे व्रत घेतले भगवती जगदंबेने साऱ्यांना शक्ती आणि युक्ती देण्याचे व्रत घेतले अशी व्रते चातुर्मासात करावीत की ज्यांचा उपयोग देशाला होईल पर्यावरण जपण्याचे व्रत घ्यावे एका गरीब मुलाच्या विद्येचा खर्च करण्याचे व्रत उत्कृष्ट आहे एखादा मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्याचे व्रत श्रेष्ठ आहे संतांनी जगाच्या कल्याणाचे व्रत घेतले साधूंनी कृष्णांतो विश्वम आर्यम ही प्रतिज्ञा केली ऋषींनी अभ्यास चुकवू नकोस ही प्रतिज्ञा सप्रमाण सिद्ध केली मुनींनी विश्वाला प्रेमाचे व्रत दिले ब्रह्मर्षी याज्ञवल्कांनी सूर्याचे तेज प्राप्त करणारी साधना केली नीती आपल्याला दिली म्हणून चातुर्मास हा सुंदर जगण्याचे गर्भालय आहे जगण्याच्या निष्ठेचे मखर आहे सामाजिक नीतिमत्तेचे शक्तीपीठ आहे निसर्गातले होणे नि आपल्यातले असणे यांची जमलेली मैफल म्हणजे चातुर्मास या निमित्ताने आपण परिसर स्वच्छ ठेवण्याचा पूजन करूया थांबते